साताऱ्यात 1 सप्टेंबर 2020 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत कर्तव्य बजावत असताना जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी धारातीर्थी पडलेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सातारा पोलीस मुख्यालय येथे पोलीस स्मृती दिन कार्यक्रम संपन्न झालाय. पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान उपस्थित पोलिसांनी शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. October 1, 1959 साली आजच्याच दिवशी CRPFचे जवान चीनी सेनाशी लढताना शहीद झाले होते. आणि आज त्याची स्मृतीमध्ये आणि जो पोलीसचे जवान आमचे शहीद झाले आहे त्याच्या स्मृतीसाठी पोलीस स्मृती दिन आज सातारा पोलीस येथे प्रांगणमध्ये संपन्न झाला. वर्षभरात भरपूर पोलीस कर्मचारी अधिकारी आणि देशासाठी बळी दिली आहे आणि आज त्यांना त्यांची आठवण करून त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलिसांनी या देशासाठी भरपूर आहुती दिली आहे. आंतरिक सुरक्षासाठी वारंवार पोलीस पुढे जाऊन कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी खतऱ्यासमोर जात आहे. आणि हे सर्व करताना जो आमचे जवान आमचे मित्र शहीद झाले आम्हाला सोडून गेले त्याला आठवण करणे हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एकदा परत सर्व शहीद जवानाला मनापासून श्रद्धांजली देतो. आणि असंच पोलीस दल सातारा पोलीस दल देशा